नमस्कार, मी निलेश चौधरी। MDTV च्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानं देशात दुखवटा, नंदुरबारही सहभागी। उत्तर खान्देशात भोंगऱ्या बाजाराची धूम, आदिवासी परंपरा आजही कायम। लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नवापुरात प्रशिक्षण वर्ग। अडगावात गटारींची समस्या, ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष, नागरिकांचे हाल। पाटण येथील उपोषणाला लागलंय नाट्यमय वळण, बघूयात काय ते। आणि पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना ज्येष्ठ नागरिक संघ नंदुरबार कडून आर्थिक मदत। बातम्या आता विस्तारानं। गोव्याचे मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं देशावर शोक संकट कोसळलं आहे। देश शोक सागरात बुडाल्यानं देशभरात राष्ट्रीय दुखवटा पाहण्यात आलाय। नंदुरबारातही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवून दुखवटा पाहण्यात आला। बघूयात ही बातमी। देशाचे माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी सायंकाळच्या सुमारास दुःखद निधन। पूर्ण श्रद्धा। केंद्रीय संरक्षण मंत्री पदावर असताना त्यांनी देश हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले। संपूर्ण देश शोक सागरात बुडालाय। देशावर दुःखाचे डोंगर कोसळले असून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। नंदुरबार जिल्हा मुख्यालयातही दुखवटा पाळण्यात आला। येथील जिल्हा सत्र न्यायालय तसेच पोलीस मुख्यालयातील तिरंगा ध्वज अर्ध्यावर उतरून येथील प्रशासकीय यंत्रणेने दुःखात सहभाग नोंदविला। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। आदिवासी समाजाची पारंपरिक रूढी परंपरा आजही कायम आहे। होलिका उत्सव दरम्यान भोंगऱ्या उत्सव संपूर्ण खानदेशात विविध वेशभूषेत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। जळगावसह चोपडा तालुक्यात सध्या भोंगऱ्या उत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे। सध्या संपूर्ण खानदेशात भोंगऱ्या बाजार अर्थात उत्सव मोठ्या धमाखात साजरा होत आहे। पारंपरिक पोशाख परिधान करून आदिवासी बांधव हा उत्सव साजरा करतात। आधुनिक युगातही पावरा आदिवासी समाजानं भोंगऱ्या सणाचा उत्सव आजही जपला आहे। सातपुड्यातील पर्वतरांगेत या उत्सवाची परंपरा मोठी आहे। दर्याखोऱ्यात भोंगऱ्याचा सण साजरा होत असतो। मध्य प्रदेशातील वलवाडी, सेंदवा, धौली, वर्ला, सांगवी, रोहिणी तर जळगाव जिल्ह्यातील धानोरा, अडावत, वैजापूर, कर्जान, उमरटी तर धुळे जिल्ह्यातील वाठी, बोराडी परिसरात, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात असली, अस्तंबा, दडगाव, हुंड्या, रोषमाळ, खडकी, मोलगी, अक्राणी, उरब आदींसह विविध गावात भोंगऱ्यांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो। आत्माराम पाटील, चोपडा। लोकसभा निवडणुकीचा बिगुल गेल्या 10 मार्च पासून वाजल्यानं प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे। नवापूर मतदारसंघासाठी कर्मचारी वर्गाला निवडणूक संदर्भात मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्यात आलं। नवापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्मचारी वर्गाचे
प्रशिक्षण शिवाजी विद्यालयात 3 टप्प्यात देण्यात आले. ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट यंत्राची हाताने कशी करावी यासंदर्भात प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार सुनीता जराळ, सजेंद्र नजन यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. 10 मार्चपासून निवडणूक प्रक्रिया लागू झाल्यानं प्रशासकीय यंत्रणेमार्फत सध्या जोरात तयारी सुरू आहे. आणि जेव्हा आपण तिथं सुरू करायचं आहे ते हे बटन चालू करायच्या अगोदर आपल्याला हा बटन सरळ करावं लागेल, म्हणजे अनलॉक करावं लागेल, तेव्हाच ते मशीन चालेल. आणि प्रवासात काळजी घ्यायची आहे की आपल्याला ते आडवाच करून यायचं आहे, कारण की ते जे आपण पेपर रोल आहे त्याचं नॉब आहे. आता तुम्ही जर चालू करताना जर ते प्रवास केला तर ते हलेल इकडे तिकडे, मग प्रॉब्लेम येते, कारण हे सेन्सिटिव्ह आहे खूप, तर याला थोडं बी हे नाही चालत आहे, प्रकाश नाही चालत आहे. आणि हा नॉब लॉकच असला पाहिजे. आणि आपण हा नॉब चालू केल्यानंतर आता हे वायर जोडल्यानंतर मग कंट्रोल युनिटचं बटन चालू करायचं. मग आता हे केबल व्हीव्हीपॅटचं आहे, तर हे कंट्रोल युनिट मशीनला जोडायचं. म्हणजे आता इथं हे रेड आणि ब्लॅक दिलेलं आहे, बरोबर तुम्हाला समजेल ते की इथं जोडताना व्हीव्हीपॅटचं केबल कंट्रोल युनिटला आणि बॅलेट युनिटचं केबल व्हीव्हीपॅटला, त्याचं जे आहे ना इथं दिलेलं आहे सॉकेट जे इथं आहे इथं जोडायचं. म्हणजे तुम्हाला समजलं, मध्ये हे ठेवायचं आहे, बॅलेट युनिट तिकडे ठेवायचं आहे आणि कंट्रोल युनिट इकडे ठेवायचं, म्हणजे व्हीव्हीपॅटचं केबल जे आहे कंट्रोल युनिटला आणि बॅलेट युनिटचं केबल जे आहे व्हीव्हीपॅटला, हे जोडणी केल्यानंतर हा नॉब चालू करायचा, म्हणजे अनलॉक करायचं त्याला, आणि नंतरच कंट्रोल युनिटचं बटन चालू करायचं. आलं का लक्षात? समजलं सर. लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून त्या दृष्टीनं हाताने सुरू आहे. MDTV साठी प्रेमेंद्र पाटीलसह जनक दलाल, नवापूर. वळूयात पुढील बातमीकडे. यावल तालुक्यातील मनुदेवीच्या आडगाव येथील ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गटारींच्या समस्येत कमालीची वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर शासकीय योजनांचा लाभ देखील लाभार्थ्यांना मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. बघूयात ही बातमी. यावल तालुक्यातील मनुदेवीचे आडगाव येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गटारीच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले असून आडगावच्या रहिवाशांचे आरोग्य ऐन उन्हाळ्यात धोक्यात आले आहे. बऱ्याच महिन्यांपासून गटारी सांडपाण्याने तुंबल्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला आला आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसून भविष्यात दुर्धर आजाराची लागण झाल्यास ग्रामपंचायतीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर येथील ग्रामपंचायत ग्रामस्थांना कोणालाही शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती देत नसल्यानं ग्रामस्थांना योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी MDTV शी बोलताना दिली आहे. MDTV साठी बाबूलाल पाटील, यावल. पाटण येथील उपोषणाला नाट्यमय वळण लागले असून वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यात राजकारण असल्याचा दावा विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काय ते बघूयात या बातमीत. शिंदखेडा तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतीचे तत्कालीन पदाधिकारी तसेच सरपंच यांनी वैयक्तिक शौचालय बांधकामात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. 2 दिवसांपासून उपोषण सुरू असले तरी त्याला नाट्यमय वळण लागले आहे. प्रत्येकी 12,000 प्रमाणे 72,000 अपहार केल्याचा आरोप केला असून 18 रोजी यात पलटवार होऊन सारे काही उत्कृष्टपणे सुरू असल्याचं गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. नेमका काय गौडबंगाल हा ग्रामस्थांना आणि पदाधिकाऱ्यांनाच माहिती आहे, त्यांना कळवेल. माझं नाव विस्तार अधिकारी, मी संतोष किशन सावकर बोला. वरिष्ठ साहेब आलेत की त्यांना मी कळून देतो. साहेब डोळे मीटिंगला गेले. काय प्रकार काय नेमकं यांचं? तर अर्जावरून असं दिसतं की घरकुल शौचालय लाभार्थी जे आहेत तर ते इथे जे उपोषणला बसले आहेत ते आमच्या विरोधात बसलेले आहेत. आमचे घरं वगैरे कशी काय सर्व आरोप करतायत त्या संदर्भात यांनी आता तुम्ही चौकशी केली का? चौकशी तर वरिष्ठ कार्यालयाने केलेली आहे. केलेली चौकशीच्या आधारे हे बसले, यांना ती चौकशी मान्य नाही.
चौकशीमध्ये चौकशीमध्ये तर चौकशीचं त्यांना दिलेलंच आहे, जे काही लिहिले तो अहवाल त्यांना सादर केलाय, पण त्यांना ती नको पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मागणी काय त्यांची? मागणी काय त्यांचं? मागणी असं आहे की आदिवासी लोकांना जे आहेत लाभार्थी जे आहेत त्यांना घरं मिळाली नाही. आदिवासी लोकांना घरं जे घरकुल होते ना, एक ते चार पाच लोक, त्यांना घरं मिळाली नाही आहेत, त्यांच्या जागेवर घरं नाही आहेत, आणि जे आहेत तर त्याचे कागदपत्र बरोबर नाहीत. या संदर्भात त्यांना आम्ही अहवाल सादर केला, पण तो त्यांना मान्य नाही. MDTV साठी चंद्रकांत माळी, शिंदखेडा. राष्ट्रीय पातळीवरील संकटांना नेहमीच मदत केली जाईल, त्यासाठी नंदुरबार ज्येष्ठ नागरिक संघ कायम तत्पर असेल. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 21,000 मदत करण्यात आली. संकटासमयी ज्येष्ठ नागरिक संघ देशाच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही संघाच्या वतीनं देण्यात आली. सध्या देशावर एक ना अनेक संकटांची मालिका सुरूच आहे. राष्ट्रीय पातळीवर निर्माण होणाऱ्या संकटांसाठी नंदुरबारचा ज्येष्ठ नागरिक संघ सदैव प्रयत्नशील असून देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आहे. नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना 21,000 मदत ज्येष्ठ नागरिक संघटनेने केली आहे. संस्थेच्या निधीतून एक पैसाही न घेता हा निधी संघाच्या सर्व सदस्यांकडून उभा करण्यात आला. यापुढेही ज्येष्ठ नागरिक संघ देश कार्यात सहभागी राहीलच अशी ग्वाही संघाचे अध्यक्ष वसंत चौधरी यांनी MDTV शी बोलताना दिली. आम्ही ज्या ज्या वेळेला राष्ट्रीय पातळीवरती जे काही समजा संकट येतात त्याला आमचे ज्येष्ठ नागरिक सगळे धावून आमच्यापर्यंत जेवढी मदत करलेली आम्ही तेवढी मदत करतो. मग ते सैनिक शहीद झालेले असो किंवा एखादे पूरग्रस्तांना म्हणा अमुक म्हणा की ज्या ज्या वेळी संकट येतात त्यावेळी आम्ही सगळे ज्येष्ठ बंधू भगिनी आम्ही धावून आमच्यापर्यंत जी काही मदत करता येते ते आम्ही नेहमीच करतो. यंदा तुम्ही पुलवामाच्या ज्या शहीदांना मदत केली ती कशी आणि किती आणि कुठल्या स्वरूपात केली? आम्ही या ज्या शहीदांना मदत केली ती की आमच्या संस्थेतून एकही पैसा न काढता आमचे जेवढे सभासद बंधू भगिनी आहेत मग त्यांना आम्ही आवाहन केलं, कारण मी आता नूतन अध्यक्ष झालेलो आहे, मी आव्हान केलं की आपल्याला अशा अशी मदत करायची आहे, यथाशक्ती आपल्याला जी काही मदत करता येईल ते आपल्या या सैनिकांच्या शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी म्हणून मग कुणी 1,000 दिलेत, कुणी 500 दिलेत, कुणी 800 दिलेत, कुणी 100, म्हणजे यथाशक्ती झालेले तर आम्ही असे 21,000 रुपये की संस्थेतून कुठलाही पैसे न काढता आम्ही या शहीदांच्या कल्याणासाठी आम्ही ती मदत केलेली आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. जलसंवर्धन सप्ताह निमित्तानं नंदुरबार शहरात जलदिंडी काढण्यात आली. जलजागृतीसाठी जलदिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जलधारी विद्यार्थिनींनी जणू काही जलाशयाचा संदेश जलदिंडीद्वारे दिलाय. सध्या राज्यभरात जलसंवर्धन सप्ताह विविध कार्यक्रमांच्या माध्यमानं राबविला जात आहे. नंदुरबारातही जलदिंडीचे आयोजन करून जलजागृती करण्यात आली. शहरातील नाट्यमंदिरापासून विविध घोषणाबाजी करत जलदिंडी काढण्यात आली. कलशधारी महिलांनी या जलदिंडीत सहभाग नोंदवून शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. एका प्रकारे जलबचावाचा संदेशच यातून देण्यात आला. पाणी की रक्षा देश की सुरक्षा, पाणी की रक्षा देश की सुरक्षा, पाणी अडवा पाणी जुडवा, सन्मान तभी बनेगा देश महान, पाणी का करोगे संरक्षण. या प्रसंगी जिल्हाधिकारी बालाजी मंदुळे यांच्यासह जलविभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. विभाग आणि एनजीओ या सर्वांनी एकत्रित येऊन
पाणी किती महत्वाचं आहे, पाणी कशासाठी लागतं आणि पाण्याचे आपण पंचवीसमध्ये संवर्धन संवर्धन काय करायला पाहिजे, प्रत्येक पाण्याचे किती महत्वाचं आहे याविषयी लोकांमध्ये जागृती करताना शिक्षण माहिती आणि संवाद आई इथे टेक्निकचा प्रभावी वापर करून काही वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी असतील आता त्यांनी ते आज घटन पार पाडले त्याचे देखील आपण चौपाटी नगर परिस्थितीने चौकापासून आठ घंट्यापर्यंत वॉकिंग करून वगैरे चालत आलो. आज आठ पहिला दिवस म्हणजे आज ओपनिंग दिवस होता. तर 22 मार्चमुळे आपण सहभागी झालो लोकांमध्ये प्रत्येक विभाग आणि प्रत्येक एनजीओ जे काही पाण्यासाठी काम करतात किंवा पाणी फाउंडेशन असेल किंवा वेगवेगळ्या एनजीओ आहेत त्या खऱ्या अर्थाने पाण्यासाठी गमन घेतलेल्या एनजीओ आहेत, सक्षम आहे, पारदर्शक आहे आणि कार्यक्षम सुद्धा आहे. अशा एनजीओंना सुद्धा बोलून जिल्हा परिषद जलसंपदा विभाग जिल्हा प्रशासन मजदूर कृषी सर्वच विभाग आपण आपल्या जिल्ह्यामध्ये रंगावली नर्मदा तापी शिवण वाकळी नागन कोटी सर्व नद्या असताना सुद्धा आपल्याला पाण्याची टंचाई भासते म्हणजे कुठेतरी आत्मचिंतन करण्याची खूप गरज आहे. MDTV साठी निलेश चौधरी नंदुरबार. नंदुरबार येथील काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. क्रीडासह विविध विषयात यश संपादन करणाऱ्या बालकांचा प्रशासकीय पत्र देऊन गौरव करण्यात आले. नंदुरबार शहरातील हिरा प्रतिष्ठान संचलित काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. विद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हिरालाल चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर पीतांबर सरोदे उपस्थित होते. याप्रसंगी नाविन्यपूर्ण यश संपादन करणाऱ्या बालकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. व्यासपीठावर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी सर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक फटका सर तसेच शिक्षक शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. त्यात आपण पाहिलं की इयत्ता बालवाडीपासून तर 4वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या त्यांच्या अंगीभूत असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा त्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांना नैपुण्य कसं मिळेल, त्यांना चालना कशी मिळेल या एकमेव उदात्त हेतूने आम्ही वर्षभर कार्यक्रम राबविले. मग जे विद्यार्थी अभ्यासात हुशार असतील, जे विद्यार्थी खेळामध्ये हुशार असतील, जे विद्यार्थी कलागुणांमध्ये हुशार असतील त्या सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न माझ्यासह सर्व सहकारी शिक्षकांनी केला. आणि त्यांच्यासाठी ही शाळा हे वैद्यकीय शास्त्र विद्यालय केंद्र काकासाहेबांच्या प्रेरणेने इथे चालू आहे. या नवीन इमारतीमध्ये मी एकदा दोनदा आलो. त्याआधी गावामध्ये ही जी प्राथमिक विद्या मंदिर होतं तिथेही अनेकदा गेलो. आणि हा जो समाजातला विषमतेचा भाग आहे हा मला जाणवतो, कारण मी सुद्धा याच अशा गरीब घराण्यातून आलो. MDTV साठी निलेश चौधरी नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानं देशात दुखवटा, नंदुरबारही सहभागी. उत्तर खान्देशात भोंगऱ्या बाजाराची धूम, आदिवासी परंपरा आजही कायम. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नवापुरात प्रशिक्षण वर्ग. अडगावात गटारींची समस्या,
ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष, नागरिकांचे हाल। पाटण येथील उपोषणाला लागलंय नाट्यमय वळण, बघूयात काय ते। आणि पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना ज्येष्ठ नागरिक संघ नंदुरबारकडून आर्थिक मदत। हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी। तोपर्यंत नमस्कार।